press the bell icon on the YouTube app and never miss another update. Welcome student. कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे केबी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 10 भारतातील विदेशी व्यापार फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया याबद्दल माहिती घेतली. त्यामध्ये आपण या प्रकरणाबद्दल थोडक्यात माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण जो अंतर्गत व्यापार आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आहे याचा कन्सेप्ट पाहिला. त्यानंतर आयात व्यापार, निर्यात व्यापार व पुनर्निर्यात व्यापार याचाही कन्सेप्ट आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या युट्यूबच्या कमेंट बॉक्सवर पोस्ट केलाय. बरेच विद्यार्थी पोस्ट करायचे बाकी पण आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत तो व्हिडिओ पाहिलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहावा आणि त्यातील त्या कन्सेप्ट ज्या तुम्हाला 2-2 मार्कासाठी परीक्षेला येऊ शकतात अशा कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्सवर पोस्ट करा. आज आपण भारताच्या विदेशी व्यापाराची जी काही भूमिका आहे, विदेशी व्यापार का गरजेचा आहे, विदेशी व्यापाराचं महत्व काय याबद्दल थोडक्यात माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर पहा, विदेशी व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली मानला गेलेला आहे. पहा, इतिहासपूर्व काळ जर आपण पाहिलं तर मर्कंटलाइज्ड व्यापारवादी विचारसरणीचे लोक होते की एखाद्या देशाचा जर विकास घडून आणायचा असेल तर त्या देशाची जी शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेने किंवा राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी व्यापाराला प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून त्या देशाचा विकास घडून येऊ शकतो असं ते व्यापारवाद्यांचं धोरण होतं. व्यापारवाद्यांनी शासकीय हस्तक्षेप मान्य केला होता परंतु तो शासकीय हस्तक्षेप हा देशाच्या विकासासाठी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासारखा असला पाहिजे किंवा देणाराच असला पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणून मग व्यापारवाद्यांनी वसाहतवादाची नंतर स्थापना केली. वसाहतवाद की विशिष्ट प्रकारच्या वसाहती स्थापन झाल्या गेल्या. त्या वसाहती स्थापण्यामागचा उद्देशच काय होता तर व्यापार वाढीला चालना मिळेल. तर अशा प्रकारचे मर्कंटलाइज होते. तुम्हाला मागील लेक्चरलाही सांगितलं मी की वास्को दि गामा पोर्तुगीज कालाशी भारतात आला. त्यानंतर मग ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश भारतात आले. ब्रिटिशांचा मूळ उद्देश काय होता तर व्यापार वाढ करणे, व्यापार विस्तार करणे. अशा स्वरूपाचा व्यापार विस्तार करण्यासाठीच ब्रिटिश भारतामध्ये आले होते. त्यानंतर पहा, भारताच्या बाबतीत जर पाहिलं की आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी व्यापार याची जी भूमिका आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं पहा की विकसित राष्ट्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्थूल देशांतर्गत उत्पादनातील महत्वाचा वाटा आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन त्याला म्हटलं जातं. विकसित राष्ट्र जे आहेत त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नात व्यापाराचा खूप महत्वाचा वाटा आहे. व्यापारामुळे राष्ट्रीय उत्पन्नात जास्त भर पडलेली निदर्शनास येते. तर अशा प्रकारचा जो विदेशी व्यापार आहे त्याची जी भूमिका पाहताना सर्वात पहिला पॉइंट पाहतोय आपण, पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, परकीय चलन प्राप्ती, फॉरेन करन्सी. आता विदेशी व्यापारामुळे काय होतं, प्रत्येक देशाचं वेगवेगळं चलन आहे. भारत आपल्या देशाचं रुपया चलन आहे, रुपीज. अमेरिका डॉलर आहे. वेगवेगळ्या देशाचा व्यापार आपण करतो तर आपल्या, तुम्हाला सांगितलं मी, आयात केल्यामुळे काय होतं की आपल्या वस्तू विदेशाकडं, विदेशातील वस्तू आपल्या देशात येतात आणि आपलं चलन विदेशाला प्राप्त होतं. तर निर्यात केल्यामुळे काय होतं, आपल्या देशातील वस्तू विदेशाकडे जातात आणि विदेशाचं जे चलन आहे, फॉरेन करन्सी आहे, ती आपल्या देशाला प्राप्त होते. म्हणून पहा, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही निर्यात व्यापार आहे त्या निर्यात व्यापारामुळे आपल्याला फॉरेन करन्सी, विदेशी चलन प्राप्त होतं. मग या विदेशी चलनाचा आपण आपल्या देशाच्या विकासासाठी फायदा करून घेऊ शकतो. त्यामध्ये विदेशी व्यापार हा बाजार विस्तार करण्यासाठी आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय ठरतो. की जे फॉरेन करन्सी आहे, विदेशी चलन आहे, त्या विदेशी चलन प्राप्तीमुळे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या वस्तू ज्या आपल्या भागामध्ये उत्पादन घटकांच्या कमतरतेमुळे तयार होऊ शकत नाही अशाही वस्तू आपण त्या विदेशी चलनाच्या सहाय्याने खरेदी करू शकतो. हा आहे विदेशी चलनाचा सर्वात महत्वाचा फायदा. त्यानंतर पुढे पहा, गुंतवणुकीला प्रोत्साहन. आता पूर्वी मार्केट छोटं होतं. आंतरराष्ट्रीय व्यापार आपण ओपन इकॉनॉमीचं धोरण स्वीकारलं, एलपीजीचं धोरण स्वीकारलं, एलपीजी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन 1991 पासून फ्री ट्रेड, मुक्त व्यापार
ही पण एक पॉलिसी होती आणि या मुक्त व्यापारामुळे आपण आपल्या देशातील वस्तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन विकू शकतो. म्हणजेच आपल्याला सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली. जग ही संपूर्ण बाजारपेठ म्हणून उपलब्ध झाली आणि मग त्यामुळे काय झालं की आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन आपण आपल्या देशामध्ये घेऊ शकतो की ज्या विदेशाला आवश्यक आहे. म्हणजे ज्या निर्याती योग्य वस्तू आपण आपल्या देशात तयार करू शकतो त्यामुळेच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं. विदेशाची जागतिक पातळीवरील मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणं गरजेचं होतं आणि विदेशी व्यापारामुळेच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं. पहा, विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी उपलब्ध करून देतो. की तुम्ही देशातल्या देशातच व्यापार नाही करताय, तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन व्यापार करताय. म्हणजेच तुमचं प्रोडक्ट जे आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर डिस्प्ले करताय आणि मग त्यासाठी तुम्हाला गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करणं गरजेचं आहे. म्हणूनच विदेशी व्यापारामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं. त्यानंतर पहा, श्रम विभागणी आणि विशेषीकरण. पहा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. पहा, श्रम विभागणी आणि विशेषीकरण ही ऑलरेडी याच कारणातनं आंतरराष्ट्रीय व्यापार कसं पाहिलं तर तयार झालं. की तुमच्याकडे कोणता घटक जास्त प्रमाणावर उपलब्ध आहे. पहा, उत्पादनाचे दोन महत्वाचे घटक भूमी आणि श्रम आणि भांडवल. मग ज्या देशाकडे श्रम जास्त प्रमाणावर उपलब्ध आहे त्यांना लेबर अबंडंट श्रम प्रधान देश म्हटलं जातं आणि ज्या देशांकडे भांडवल जास्त उपलब्ध आहे त्या देशांना कॅपिटल अबंडंट म्हणजेच भांडवल प्रधान देश म्हटलं जातं. मग आता भारत हा श्रम प्रधान देश आहे आणि अमेरिका हा भांडवल प्रधान देश आहे. मग भारत श्रम प्रधान देश आहे म्हणजेच काय, तर भारताकडे श्रम विपुल प्रमाणावर आहे. म्हणजेच श्रमाला द्यावं लागणारा जो प्रोडक्शन व्हॅल्यू आहे किंवा उत्पादन मूल्य आहे ते त्यांना कमी द्यावं लागतं आणि त्यामुळे त्या श्रमाच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पादने घेऊन आपण त्या श्रमप्रधान तंत्राचा वापर करून तयार झालेल्या वस्तूंची निर्यात करणं आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतं. या उलट अमेरिकेला कॅपिटल अबंडंट म्हणजेच तिथे भांडवल स्वस्त आहे. मग भांडवल स्वस्त आहे तर त्या स्वस्त भांडवलाचा वापर करून अमेरिकेने जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं आणि ते उत्पादन इतर देशांना फाटवू. म्हणजेच ही झाली श्रम विभागणी की भांडवलाचा वापर कोणी करावा आणि श्रमाचा वापर. आणि विशेषीकरण की आता समजा विशेषीकरणाचं एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला की एखादी वस्तू उत्पादित करणं जर तुमच्याकडे खर्चाचं असेल. फॉर एक्झाम्पल आता भारतामधला भारतातील कोकणातला हापूस आंबा हा इंग्लंडमध्ये जर उत्पादित करायचा झाला तर ते अशक्य आहे. परंतु तरी देखील योग्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काचेच्या बॉक्स वगैरे तयार करून मग तिथे पूर्ण त्या पेटीमध्ये पूर्ण भारतीय स्वरूपाचं वातावरण तिथं तयार करून मग तो तयार केला जाऊ शकतो. परंतु त्याला येणारा जो प्रोडक्शन कॉस्ट आहे जर भारतात तो 10 रुपयाला येत असेल, 10 रुपये प्रोडक्शन कॉस्ट लागत असेल तर तिथं 1000 रुपये प्रोडक्शन कॉस्ट लागतो. मग अशा वेळेस इंग्लंडने तो आंबा कोकणातला आंबा इंग्लंडमध्ये उत्पादित करणं ही इंग्लंडच्या दृष्टिकोनातून तोट्याचं ठरू शकतं. त्याऐवजी जर इंग्लंडने तोच आंबा भारतातून आयात केला तर नक्कीच त्याचा इंग्लंडला फायदा होऊ शकतो. म्हणजेच काय, तर इथे विशेषीकरण स्पेसिफिकेशन की पर्टिक्युलर तुमच्याकडे जी वस्तू चांगल्या प्रकारे उत्पादित होऊ शकते त्या वस्तूच्या बाबतीत तुम्ही विशेषीकरण करा, स्पेशलायझेशन करा, त्याचा ब्रँड तयार करा आणि मग तो इतर देशांना वितरित करा. हे व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य झालं. त्यानंतर पुढे पहा, संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालं की जिथे कुठे जी रिसोर्सेस आहे ते वेल युटिलाइज होऊ लागले, ज्यातनं जास्त फायदा आहे अशाच वस्तू निर्मितीसाठी साधनांचा वापर करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रोडक्शन कॉस्ट कमी करून चांगल्या क्वालिटीचा जर वस्तू तुम्हाला तयार करायच्या असतील तर तुमचे जे रिसोर्सेस आहे साधन संपत्ती आहे ती चांगल्या प्रकारे वापरली जाणं आवश्यक आहे. आणि हे झालं कशामुळे शक्य, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे. पाहिजे काय सांगितलंय की विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ साधनांचे अशाच वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवली जातात ज्यांच्याकडून महत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो. की जे रिसोर्सेस आहेत ते तुम्ही फक्त चांगल्या प्रकारचा लाभ किंवा जास्तीत जास्त लाभ मिळवून देणाऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठीच वापरावी, हे आंतरराष्ट्रीय व्यापाराने सांगितलंय. त्यानंतर पुढे पहा, किंमत पातळी स्थैर्य.
आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी वस्तू तुम्हाला स्वस्त मिळते, मागणी पुरवठा मध्ये तुम्ही संतुलन आणू शकता. फॉर एक्झाम्पल पहा, आता भारत आहे, भारतामध्ये एखाद्या वर्षी जर कांदा कमी पिकला तर अशा वेळेस भारतातील मागणी पूर्ण होऊ शकत नाही. असं जर प्रोडक्शन असेल तर आपण तो कांदा इतर देशातून आपल्या देशामध्ये आयात करू शकतो. मग त्यामुळे काय होतं की आपल्या देशातील मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल होतो आणि संतुलित किंमत प्रस्थापित होते. म्हणजेच पहा, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मागणी पुरवठ्यामध्ये संतुलन घडवून आणणं शक्य होतं आणि त्यामुळेच किंमत पातळीत स्थैर्य ठेवता येतं. त्यानंतर पुढे पहा, बहुविध पर्यायांची उपलब्धता. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तुम्हाला एकापेक्षा जास्त वस्तू ऍट ए टाइम मिळत आहे आणि त्यामुळे होतंय काय की तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे. मग पर्याय जर उपलब्ध असेल तर जिथे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असतात तिथे आपली वस्तू इतरांच्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ दाखविण्यासाठी उत्पादकांमध्ये किंवा विक्रेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि ती स्पर्धा त्या वस्तूंच्या दर्जामध्ये सुद्धा वाढ घडून आणण्यास पर्यायाने प्रोत्साहन देते. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बहुविध पर्यायांची उपलब्धता होते. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे प्रतिष्ठा व नावलौकिक. आता आंतरराष्ट्रीय व्यापारात काही पर्टिक्युलर वस्तूंच्या निर्यातीमुळे काही राष्ट्रांना किंवा काही देशांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं, निर्यातदार देश आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळवू शकतात. त्यामध्ये पहा, जपानचं जर उदाहरण घ्यायचं झालं, जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड यासारख्या देशांनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात केल्यामुळे त्यांना विदेशी व्यापारात मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आजकाल आपण पहा, इलेक्ट्रॉनिक गुडच्या बाबतीत जापानीज गुड चांगले आहे. त्यानंतर जर्मनीच्या व स्वित्झर्लंडच्या ज्या वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या जास्तीत जास्त घेणं प्रेफर करतो आणि हे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय व्यापारात आता पहा, भारताच्या बाबतीत जर पाहिलं तर भारतात जे सिरम इन्स्टिट्यूटचं कोवॅक्सिन आहे ते इतर देशांना निर्यात करतोय आणि त्या निर्यातीतनं आपल्या देशाची प्रतिष्ठा काय होत आहे, वाढत आहे. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशाची प्रतिष्ठा व नावलौकिक देशाला प्राप्त होऊ शकतं. तर ही आपण आजच्या लेक्चरमध्ये विदेशी व्यापाराची भूमिका पाहिली. पुढील लेक्चरमध्ये आपण जो भारताचा विदेशी व्यापार आहे त्याची रचना व दिशा, ट्रेंड्स, कल काय आहे, तो कल आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आजचं लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या लेक्चरमध्ये जे काही 7 पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहे ते 7 पॉईंट तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.